पनवेल महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या आणि सिडकोने विकसित केलेल्या नोट्समधील विविध सेवांचे से हस्तांतरण शुक्रवारी पनवेल महापालिकेकडे करण्यात आले आहे याबाबतचा हस्तांतरण करार विधानभवनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालती यांच्या उपस्थितीत पार पाडला या करारावर सिडको महामंडळातर्फे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी यांनी तर पनवेल महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी स्वाक्षऱ्या केल्या यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी एम एस आर डीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेशा मोबलवार सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे उपायुक्त सचिन पवार तसेच महापालिका आणि सिडको महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते एक ऑक्टोबर दोन हजार सोळाला पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रशासकीय सुसूत्रता आणण्यासाठी तसेच नागरिकांना एकाच छताखाली सर्व सोयी सुविधा मिळण्यासाठी सिडकोकडील सेवा सुविधा महापालिकेकडे हस्तांतरित करणे गरजेचे होते याचाच एक भाग म्हणून प्रथमता दोन हजार अठराला सिडकोकडील घनकचरा व्यवस्थापनाची सेवा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली होती तर आता पाणीपुरवठा वगळून उर्वरित सर्व सेवा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्या घनकचरा व्यवस्थापन महापालिकेकडे आल्यापासून महापालिकेने उत्कृष्ट व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय स्तरावर प्राप्त केला आहे त्यानुसार शुक्रवारी हस्तांतरित झालेल्या सेवांमध्ये फुटपाथ रस्ते पथ दिवे विद्युत सेवा सिवर लाईन्स सांडपाणी प्रक्रिया केंद्र सांडपाणी पंप हाऊस अग्निशमन केंद्र उपकरणे स्मशानभूमी दफन भूमी गार्डन कम्युनिटी सेंटर खेळाची मैदान यांचा समावेश आहे येथून पुढे या सर्व पायाभूत सुविधांची देखभाल दुरुस्ती सुधारणा तसेच विकास ही कामे पनवेल महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहेत पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट